मागील 2 वर्षांपासून खंड पडलेला ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात पंढरीकडे प्रस्थान होत आहे. वाल्हे मुक्कामानंतर आज पालखी सोहळा लोणंद मुक्कामाकडे निघालाय. या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय सहभागी झालाय. पण वारकऱ्यांसोबतच इतर अनेक घटकही वारीत सहभागी असतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जालना जिल्ह्यातील नामदेव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबासोबत निघाले. नामदेव चव्हाण यांचा रस्त्यावर छोट्या मोठ्या वस्तू खेळणी विकण्याचा लहानसा व्यवसाय आणि हाच व्यवसाय ते पायी वारी काळात पालखीसोबत पंढरपूरपर्यंत चालवतात. नामदेव काका वारी मार्गावर खेळणी विकण्याचं काम करतात. त्यातून त्यांना 2 पैसेही मिळतात आणि त्यांचा पायी वारी सोहळाही होतो. विठ्ठल दर्शनाची ओढ मनात राहते आणि त्यामुळेच व्यवसायालाही बळ मिळतं असं मत त्यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केलंय. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी हे पंढरपूरची वारी करीत असतात. मात्र या सोहळ्यामध्ये इतरही काही घटक असतात, त्यांनाही वारी घडत असते. असेच एक दाम्पत्य आपल्यासोबत आहेत. वारीमध्ये जे हे खेळण्याचं जे आपल्याला साहित्य दिसत आहे हे ते विकण्याचं काम करतात आणि हे विकून त्यांना 2 पैसेही मिळतात आणि या माध्यमातून त्यांना पंढरपूरची आषाढी वारीही घडत असते. आपल्यासोबत जालना जिल्ह्यातील नामदेव चव्हाण काका आहेत. काका, आपण हा जो व्यवसाय आहे या व्यवसायातून आपल्याला वारी घडत असते, किती वर्षापासून आपण ही वारी करता? 45 या साहित्य काय काय यामध्ये आपण काय काय विकतात? पूर्ण खेळणी, गाड्या आहेत, मोटर आहेत, चेंडू आहे, गद्दा आहे, सगळं बरं वाटतं. दोन्ही भेटतं आपल्याला, पैसा होतो, सगळं व्यवस्था चालतं. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा निरास्नानानंतर आता पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम आणि उद्याचा मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जशी वारकऱ्यांना वारी घडते त्याचप्रकारे हे जे व्यावसायिक आहेत यांनासुद्धा ही वारी घडत असते आणि त्यांना व्यवसायासह 2 पैसे मिळतात आणि वारी घडते याचा आनंद वाटतो असं या वारकऱ्यांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र.